बाळूमामांच्या नावानं चांगलं या मालिकेमध्ये मामा सौबाईला तळावर घेऊन या, कसं ते माहीत नाही असं म्हणतात. त्यावर बाई माणूस आहे म्हणून काही बोलू शकत नाहीतर गडी माणूस असता तो उचलून आणलं असतं असं दादू म्हणतो. मामा ती बाई माणूस आहे, ती कशीही वागली तरी तुम्ही नीटच बोलायचं असं स्पष्ट करतात. मग गणू काशाला तळावरच थांब म्हणतो आणि तो स्वतः सौबाईंकडे जायला निघतो. इकडं सौबाई आपल्या नशिबाचा दोष देवाला देते आणि देवाचा त्याग करायला निघते. तिचा नवरा तिला समजावतो पण ती ऐकतच नाही. इकडं सेवेकऱ्यांना ती शंकराची पिंडी मिळते, ते ती घेऊन निघतात आणि एका झाडाखाली तिला ठेवतात. फुलं वाहतात, ते त्या देवाकडे सौबाईला सद्बुद्धी दे, मावांना तिच्यामुळे भुकेला राहावं लागतं आहे, तसं राहायला लागू नये असं म्हणतात. इकडं तिघही जण घरी पोचतात. तिचा नवरा आज सौबाईला भेटू नका असं म्हणतो पण ते भेट घेतात. ती त्यांचा अपमान करते, ते पुन्हा निघून येतात. मामा परिस्थिती माणसाला झुकायला लावते. जो परिस्थितीला शरण गेला त्याच्या वाटेला दुःख येतं आणि जो परमेश्वर आणि गुरुला शरण जातो त्याच्या वाटेला समाधान येतं असं म्हणतात. काशा मामांना ती अशी का वागते असं विचारतो. मामा ती एक गोष्ट आहे असं म्हणतात. तिच्या वाटेला लय दुःख आलं आहे असं ते म्हणतात. पण ज्याने दुःख पचवलं तो शहाणा आणि ज्याला पचवता आलं नाही तो मूर्ख ठरतो असं ते म्हणतात. रात्र होते, काशा तळावर कोणीच जेवलेलं नाही असं सांगतो. मामांना वाईट वाटतं, अजूनही कोणीच आलेले नसतात. आता सौबाई येणार की सौबाई येणार नाही हे कळाल्यावर मामा काय निर्णय घेतील याच्यासाठी बघा बाळूमामांच्या नावानं चांगभली मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बर्ड्स.